विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे किती छान वाक्य लिहिलं बघा मी आयुष्य खूप सुंदर आहे पॉइंट पॉईंट आता हा पण का आहे की आयुष्य सुंदर पण हा पण का अडवा येतोय मी तुम्हाला सांगतो ह्या पणच्या पुढे आपण काही घेऊ शकतोय बरं का बघा पण मी तुम्हाला सांगतो सिरियसली बरं का आयुष्य खूप सुंदर आहे मी हे जयच्या मध्ये आज बघितलं पण तो काय बोलला माहितीये का पण इंटिग्रेशन जमलं पाहिजे सांगू का तुम्हाला सगळ्या गोष्टी जमतात माझं एक्झाम्पल देतो ना तुम्हाला मी इलेव्हन ट्वेल्थ मध्ये होतो इंटिग्रेशन एक पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही दोन वर्षात अकरावेळेला तर आमच्या वेळेस नव्हतं बारावीलाच फक्त होतं म्हणजे बारावीला फॉर्म्युला पासून सुरुवात होती तर डेरिव्हेटिव्ह एवढी वाट लावली होती ना कुठे इंटिग्रेशन आम्ही करणार आहे आणि मी तुम्हाला खरं सांगू का त्या कोचिंग मध्ये ना ते सर काय शिकवत दोन वर्षात कधी कळालच नाही मग तुम्ही म्हणाला अकरावीतच काय कळालं नाही तर बारावीत कशाला त्याच क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं मी तुम्हाला सांगू का अकरावीत पडले होते एक्केचाळीस टक्के घरी सांगितले चौऱ्याऐंशी टक्के खोटे मग कसं क्लास चेंज करणार मग तिथंच पुन्हा त्याच क्लासमध्ये होतो पेरतच नव्हतं इंटिग्रेशन ऑप्शनला सोडून दिलं होतं जाऊ दे म्हटलं ठीक आहे कसं तरी इंजिनिअरिंगला घेतलं ऍडमिशन एम वन मॅट्रिक्स होतं भरपूर होतं मार्काला कसं तरी सेकंड अटेम्प्ट मध्ये क्लिअर झालं एम टू होतं थोडं डिफरेंशियल वगैरे होतं ठीक आहे जमलं कसं तरी सेकंड अटेम्प्टला पण एम थ्री असतो इंजिनिअरिंगला तिथं माझी एवढी वाट लागली ना कारण इंटिग्रेशन होतं त्यावेळेस एम मध्ये सगळं आणि ट्वेल्थ मध्ये केलंच नव्हतं खरं सांगू का पहिल्या अटेम्प्टला शून्य मार्क गेलोच नव्हतो दुसऱ्या अटेम्प्टला चार मार्क कसे पडले कुणा पण तिसऱ्या अटेम्प्टला जर पास झालो नाही तर इंजिनिअरिंग पास सोडून द्यायची वेळ आली होती काय चुकलं माझं ट्वेल्थ मध्येच परफेक्ट करायला पाहिजे होतं हा जीव तोडून करा नाही का जमत जमलं पाहिजे करायला पाहिजे होतं मी नाही केलं आळस केला पण तुम्हाला सांगू का खरं सांगू का जेव्हा मी एम थ्री चा तिसऱ्या अटेम्प्टच्या अगोदर मला एका मित्राने सांगितलं की सांगलीत पाटील सरांचा सा क्लास आहे विश्रामबाग एरियात खूप छान मॅथ शिकवतात तुम्ही क्लास जॉईन केला पहिल्या दिवशी सर एवढे प्रेमानं बोलले ना तिथंच कॉन्फिडन्स वाढला होता तेव्हा लक्षात आला अरे सर खेकसत नाही ओरडत नाही चार चौकात इन्सल्ट करत नाही तेव्हा फार बरं वाटलं होतं आणि मी असं पेटून उठलो होतो लक्षात घ्या माझ्या रूम पार्टनरला वाटायचं की मी वेड्या झालो की एवढा मी अभ्यास करायला सुरुवात केली होती इंटिग्रेशन एवढं आवडायला लागलं ना आणि खरं कर ना आयुष्य खूप सुंदर आहे पण इंटिग्रेशन जमलं पाहिजे एवढी आवड निर्माण झाली ना मला इंटिग्रेशन मध्ये मॅथ्स मध्ये ना मागळून बघितलंच नाही मॅथ्स माझा फेवरेट सब्जेक्ट झाला मग लक्षात मी तुम्हाला सांगतो हो काय ते असं माझं लाईफ चेंज झालं आणि जय ना आज मला परत त्याचीच आठवण करून दिली बायदेबाई तुम्हाला माहिती आहे जयचे जवळजवळ हंड्रेड प्लस सब्सक्राइबर वाढले बरं का तुमच्यामुळं पण मला एक कळत नाही व्ह्यूज दोन तीन हजार होत आहेत सबस्क्राईब करायला आळस का करताय तुम्ही आणि माझे सबस्क्रायबर तर वाढायचं जाऊ दे कमीच व्हायला लागलेत रोज चाळीस पन्नास चाळीस पन्नास सबस्क्रायबर कमी होत आहेत मला माहिती आहे नुसती लोकांची मेंटॅलिटी गरज सुरू वैद्य वैद्यमेर ओके म्हणजे आता ऑलरेडी ज्यांचं झालेलं आहे ट्वेल्थ जे इंजिनिअरिंगला गेलेत ना ते माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन कदाचित असल्या रुपये अनसबस्क्राईब करत असतील अशी काय हरकत नाही नवीन सबस्क्रायबर वाढत त्यात मी खुश आहे पण मेन पॉईंट काय तुमच्या लक्षात आलं का एक तर तुमचा सपोर्ट असा मिळतोय ओके जयचं चॅनल बघा मी लिंक पर डिस्क्रिप्शन मध्ये देतोय बरं का आता महत्वाचं बोलतो काल काल कुठे रे आजच सकाळी मी जो व्हिडिओ अपलोड केला त्याचं टायटल मी टाकलं होतं ए बी सी डी ओके मी तुम्हाला सांगतो सकाळी व्हिडिओ इंटरनेटच नव्हतं आमच्या इथं जर वायर कुठं कट झाली होती इश्यू झाला होता रात्री व्हिडिओ अपलोडच करता आला नाही तर तुम्ही म्हणाल रोज पाच वाजता व्हिडिओ तो आज का नाही आला अपलोडच करताल नाही तर सकाळ आम्ही रात्रभर बऱ्यापैकी जागून बघितलं नाही झालं म्हणलं पहाटे उठून बघूया पाचच्या अगोदर रेंज नाही भरपूर प्रयत्न करून बघितले काय होतच नव्हतं ओके okay. उशीर लागला केलं झालं कसं तरी पण पुन्हा काय झालं सुरुवातीला कॉमेंट आलेच नाही मी तर बोलतो की मला सगळे कॉन्स्टंट व्हॅल्यू माहिती पाहिजेत करा कॉमेंट नाही झालं पण संध्याकाळपर्यंत बघतोय तर मी तुम्हाला सांगतो आता कुणाचं नाव घेऊन कुणाचं नाव असं होणार आहे वेदांत ओके वेदांत सरडे ओके विक्रांत घेमाड निकम ऐश्वर्या हेगाजे तुम्हाला सांगतो ही चार पाच नावं तात्पुरती लक्षात आलेत बर का पण असे भरपूर आहेत बरं का प्लीज माझ्या लक्षात येत नाहीये सगळ्यांची नावं अगदी मी तुम्हाला सांगतो डी म्हणजे डायमीटर डी म्हणजे डिस्टन्स डी म्हणजे अगदी डेन्सिटी अरे किती मला पण माहित नसलेले सगळे कॉन्स्टंट कळाले अगदी ए पासून सुरुवात झाली अगदी झेड म्हणजे इम्पेडन्स पर्यंत मुलाने सगळ्या व्हॅल्यू लिहिल्या होत्या मी तुम्हाला जरा बरं वाटलं सांगेल ते ऐकताय तुम्ही ओके मग ऑब्व्हियसली मी चांगल्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे नेहमी लक्षात घ्या बरं इथं मग या छोट्याशा व्हिडिओ थोडंसं बोलायचं होतं ते झालं तीन चारच नावं घेतली बाकीचे प्लीज नाराज होऊ नका लक्षात घ्या प्लीज ओके okay, मी बघितलंय बऱ्याच जणांनी बघा स्टार्टला ज्यांनी कॉमेंट केलं होतं ना पहिलं कॉमेंट मला आता आठवत नाहीये रे प्लीज नाव पण मी त्याला लगेच रिप्लाय दिलं होतं की याच कॉमेंटची मी वाट बघत होतो ओके सिम्पल काहीतरी लिहिलं होतं बरं का ए म्हणजे ऍक्सिलेशन काय असं काहीतरी लिहिलं होतं पण मी खूप खुश झालो त्यावेळेस मी असंच घेणार आहे मी ऑर्गॅनिक वगैरे सगळे पार्ट तुमच्याकडून करून घेणार आहे लक्षात घ्या ओके फक्त काय होत आहे तुम्हाला सांगतो आपलं टार्गेट काय असणार आहे सांगतो ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तीनच महिन्यात हे डोळ्यासमोर ठेवून मी संघर्ष बॅच मध्ये फिजिक्स केमिस्ट्री सगळं संपवणार आहे ओके जानेवारीचा महिना पूर्णपणे मी फिजिक्स केमिस्ट्रीचा रिव्हिजन घेणार आहे हंड्रेड पर्सेंट त्यात नुसते असे वन शॉर्ट लेक्चर असणार आहे माझ्या बरोबर करा अभ्यास बस व्हिडिओ बघितलं तर अभ्यास व्हायला पाहिजे मी अशी तयारी करून घेणार आहे ओके म्हणजे केमिस्ट्रीचे सगळेच डेरिव्हेशन एकत्र सगळ्याच डेफिनेशन कारण इथं अगोदर टॉपिक वाईज घेतलं असणार आहे आपलं सगळं ओके मग त्यावेळेस रिव्हिजन अशी घेतली तर जमणार आहे आपल्याला ओके आणि क्रॅश कोर्स तर छानच चाललाय फक्त मी तुम्हाला सांगतो इंटिग्रेशन आपण क्रॅश कोर्स मध्ये इंटिग्रेशनच सुरू केलंय जगदळे सरांचे लेक्चर्स जर थोडे मोठे आहेत आणि मध्ये जगदळे सर हंड्रेड प्लस न्यूमेरिकल देत आहेत मी तुम्हाला सांगतो काही मुलं वैतागलेली बघितली मी, मी आज ते म्हणले सोगोरचा पण एक व्हिडिओ ते डीपीपीचा व्हिडिओ आणि क्रो एवढे न्युमेरिकल कधी करायचे मी त्या मुलाला म्हटलं मी असं म्हणजे विचारलं होतं रे होईल का नाही होणार की मुलगा नाही होणार म्हटलं मग मी असं जे त्याला सरळ केलं होतं ना लक्षात घ्या का नाही होणार म्हणलं सांग का नाही होणार मी तुम्हाला सांगू का मग थोडस मला इमोशनली बोलावं लागलं का मी माझ्या एका बॅच मध्ये मी बोललो सुद्धा मी तुम्हाला सांगतो आज मला ना ओके okay, दुपारी ओंकार भेटायला आलं होता ओके okay, ओंकार खूप नाव असतात ना तेव्हा सरने तुमच्या येईल ओंकार चव्हाण ओंकार चव्हाण एमबीबीएस कम्प्लीट केलंय त्यानं ओके आणि तो फर्दर नीट पीजी पण त्यांना क्रॅक केलेली आहे ओके okay, त्यांच्या अजून राऊंड सुरू आहेत बरं का अजून एक राऊंड त्यांचा होणार आहे फर्दर पोस्ट ग्रॅज्युएट एम डी साठी का एमएस साठी म्हणजे ऍक्च्युली एम डी बहुतेक ना मेडिसिन त्याला मिळालेलं बरं का म्हणजे नीटचा स्कोर पण खूप चांगला होता पीजीचा तो माझ्याकडे होता हा व्हिडिओ तिथे तयार करतोय नाही छोट्याशा रूम मध्ये हीच रूम मी त्याला राहायला दिली होती परिस्थिती नव्हती शेती आहे का जास्त बिलकुल नाहीये एक दोन एकर काय होणार आहे त्याच्यात होते मोठ्या भावाचं इंजिनिअरिंग झालं होतं त्यातच भरपूर झालं त्यानं त्यांना ऑलरेडी लोन घेतलं होतं त्याला मॉर्गेज कायदे यात दाखवलं होतं मग ह्याला हे सगळं मिळणार होतं का नाही आहे मग अभ्यास करण्याशिवाय ऑप्शनच नव्हता ना, ना मी तुम्हाला सांगतो रोज सतरा तास कंटिन्युअसली तो अभ्यास करायचा एमसी क्यू हंड्रेड प्लस तो सॉल्व्ह करायचा सातशे रोज तुम्हाला शंभर देतोय मॅथ्सचे प्रश्न मी मग का नाही होणार काय उद्योग करायचंय बाकीचं तुम्हाला कशाला टाइमपास करायचंय बिलकुल करू नका कम्प्लीट करा कराच हे लक्षात घ्या ओके प्रयत्न करा जागा नाहीतर पहाटे उठा पण हे मला करून द्या मला हे पाहिजे तुमच्याकडून लक्षात घ्या ओके केलंच पाहिजे आज ह्याचं लाईफ चेंज होऊन झालं गेलंय पण चेंज झालंय कशामुळे मी तुम्हाला सांगू का मला, मला कळलं बर का ऍक्च्युली हे जे शिकत असतानाच बर का म्हणजे एम टी ना पीजी तेव्हा त्यांना का एक लाखभर स्टायपेड मिळतो मला शिकत असताना महिन्याला एक लाख रुपये मिळत आहेत तीन वर्ष आय थिंक काहीतरी शिकायचं आहे पुन्हा चौथ्या वर्षी गव्हर्नमेंट बॉन्ड असतो एक वर्ष साठी त्यांना काम करलं पण कर। तिथे पण लाखभर पेमेंट मिळतेच ना म्हणजे भलेही एमबीबीएस ला वेळ लागू दे पण पुढच्या चार पाच वर्षातच बरोबर ते कव्हर करतात सगळं म्हणून आपण पण मेन पॉईंट काय ह्याची परिस्थितीमुळे झगडून तो करत होता मग कदाचित तुमची परिस्थिती खूप चांगली असेल म्हणून तुम्हाला करू वाटत नसेल नाही ना तसं काय धडपड करायचं ना तुम्हाला करून दाखवायचे ना मग करूया लक्षात घ्या ओके मग क्रॅश कोर्स मधले आता इंटिग्रेशन एक आठवडाभर चालणार आहे महत्वाचा टॉपिक आहे तो इंटिग्रेशन परफेक्ट जमलं पाहिजे ते बाय सत्रिशचा टाइप जरा थोडासा अवघड असतो बरं का तिथं लक्षातच ठेवावं लागतंय आणि इंटिग्रेशन ट्रायल एरर नाही बर का बोळा ट्रायल एरर नाही तो आठवलाच पाहिजे प्रॉब्लेम बघितलं बघितलं हा सप्तुश्वन आठवला पाहिजे तरच जमतो हा तुला ट्राय करू बघू हे करू ते करू नाही होत तेवढा वेळ नसतोच आपल्याला हे लक्षात घ्या ओके मग बोलता बोलता किती वेळ बोललो मी दहा पंधरा मिनिट नाही जास्त वेळ नाही घेतला तुमचा दहाच मिनिट होत आलेत लक्षात घ्या मग मुद्दा काय तुमचा आभार सांगेल ते ऐकताय मनापासून धन्यवाद सगळ्यांची नावं घेतली नाहीत नाराज होऊ नका लक्षात घ्या आणि सगळ्यात आणखी महत्वाचं कॉमेंट बॉक्समध्ये मुलं मला विचारत होते की कुठले कुठले पॉईंट मी त्यांना माझे जुन्या व्हिडिओची लिंक बरोबर कॉपी पेस्ट करत होतो म्हणजे तुम्ही मला सांगा कुठला पॉईंट पाहिजे मी त्याच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करेन ठीक आहे मग आणि नसतील व्हिडिओ तयार तर मी नवीन व्हिडिओ तयार करेन ऑल द बेस्ट धन्यवाद